नमस्कार, मी आशा. आपण पाहता द डिस्कवरी न्यूज. द डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शायद काही ठळक घडामोडी. अस्तित्व प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. अस्तित्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष जतीन प्रजापती दहीहंडी उत्सव हा दरवर्षी आयोजित करण्यात येते. अस्तित्व प्रतिष्ठानची मानाची दहीहंडी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दहीहंडी उत्सवाला 33 वर्ष पूर्ण झाली होती. या उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यात स्थानिक कलाकारांचा नृत्य, गायन आणि नाट्यप्रयोगाचा समावेश असतो. दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धेत विविध गोविंदा पथक भाग घेतात आणि स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे म्हणून दिले जातात. या दहीहंडीला दया गायकवाड यांचीही उपस्थिती दर्शवली. यावेळी या दहीहंडी उत्सवाला अनेक मान्यवरांनी आपली यावेळी अनेक सिने कलाकार या दहीहंडीला उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. NC गोविंदा पथकाने दहीहंडीला सलामी दिली. यावेळी जतीन प्रजापती यांनी आलेल्या गोविंदा पथकाला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले. जतीन प्रजापती हे नेहमीच आपल्या प्रभागात अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात. कोणत्याही समस्या असो त्या सोडवण्याचे तत्व प्रयत्न करतात. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी TV न्यूज. नक्कीच मॅडम, हा उत्सव फार जल्लोषात आणि फार तुफान असा गजबजात साजरा झालेला आहे. आमचे जे अस्तित्व प्रतिष्ठानचे आयोजक जे आहे जतीनभाई प्रजापती, त्यांनी दरवर्षी प्रमाणे यंदाही हा उत्सव असं त्यांनी डोक्यामध्ये ठेवलं होतं की वर्षानुवर्ष आपण काहीतरी नवीन जनतेला जायचंय. तेव्हा त्यांनी जो डोक्यामध्ये जो कार्यक्रम आखला होतो या हंडीला त्यांनी पूर्ण करून दाखवलेला आहे. आणि जवळजवळ 80 ते 90 पदकांची सलामी आमच्याकडे यंदा ही झालेली आहे. आणि तुम्ही तर बघितलं आहे लाईव्ह मध्ये, आमच्याकडे म्हणजे लाईव्ह DTP लाईव्ह होते, युट्यूब लाईव्ह होतं, त्याच्यानंतर जे आमच्या पोरांची मेहनत होती ती पूर्णपणे निखर झालेली आहे. आणि हा जो कार्यक्रम जो आहे फार उत्साहात आणि जोशामध्ये साजरा झालेला आहे. या होत्या डिस्कवरी TV न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाची संपर्क साधू शकता. 9388420420. वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.